इवग हा हे वाळाचा पूल, आता हा एवढा पूल पार करून जायचा आहे आम्हाला. देवाचं दर्शन घेतलं, आता ह्या पुलावरून जायचं. इकडे भीमा नदीवर बांधलेला पूल आहे हा. हा दाखवते ना, जाऊ बाई माझी म्हणते नदीचं पाणी दाखव. आता हळूहळू चालत 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 जायचं, तेव्हा का ती घर दिसतंय तिथं जायचं. बघा पाणी किती स्वच्छ. ते बघा आमची दोन पायाची गाडी चाललेली आहे, चालत 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 जायचं. आता गावाला आलं की असंच आहे आमच्या गावाकडं. आमचे देव ह्या डोंगराला त्या डोंगराला, आणि इकडनं एक्स्ट्रा वेळ असं काही नाही, चालतच जायचं. आता बघा मावशी केवढी चालते बघा तुम्ही. आता हां पूल केवढा मोठा आहे, हा पूल लय मोठा आहे पूल. थोडं चालायचं, एखादी गाडी भेटली तर भेटली, नाही तर चालतच. एसटी तर नाहीच आहे इकडं. तिघी जाऊ बाई आहेत, आम्ही चाललो आहे. माझ्या मोठ्या जाऊ बाई आहेत दोघे पण. तेवढं चालत आलो आहे बघा, आणि अजून तेवढं चालत जायचं. तेवढं नाही म्हणजे त्याच्यापेक्षा पण पुढं जायचं चालत. आणि वाजलेले आहेत पावणे बारा, 12 वाजायला आलेले आहेत. हां मग बरंच लांब आहे अजून. संपला बघा फुलं. आता बघा किती लांब चालत आलो आहे आम्ही. गाडी आहेत पण कोण गाडी थांबवत नाही. आहेत गाड्या पण गाड्या बैलगाड्यांच्या शर्यतीत. बघा बैल चाललं आहे.